नमस्कार, रुचकर मेजवानी विथ स्मितामध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर मला खमंग काकडी दाखवण्याची रिक्वेस्ट आली होती. सोपी आहे, चविष्ट आहे आणि खायलाही मस्त वाटतं. त्याच्यासाठी मी घेतलं 1/2 किलो काकडी. बेसिकली काय करायला लागतं, काकडीला बारीक चिरावं लागतं, पण मला तेवढा पेशन्स नसल्यामुळे मी ती जाडसर किसणार आहे. आता ह्याच्यात आपण हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालूया. मी साधारण 1/2 किलोसाठी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यात अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, कारण मला कोथिंबीर खूप आवडते. 1/4 वाटी ओलं खोबरं किसलेलं आणि लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस. पटकन हात धुवून घेते आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालते. आता ह्याच्यात मी 1/2 वाटी दाण्याचा कूट. आता त्याच्यात मी घालणार आहे साखर, 3 चमचे साखर, टीस्पून हा, आणि मीठ. पण एक नेहमी लक्षात ठेवा, मीठ घातलं की लगेच मग सर्व्ह करायला लागेल, नाहीतर त्या काकडीला पाणी सुटेल. तुम्ही जर करून ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये नुसतंच ठेवा आणि मग सर्व्ह करायच्या आधी मीठ घालून सर्व्ह करा. ही आता आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर एका सर्व्हिंग बोलमध्ये घालून सर्व्ह करू शकतो. ही खमंग काकडी तुम्ही राजगिऱ्याच्या पुऱ्यांबरोबर किंवा थालीपीठ किंवा बटाट्याची उपासाची भाजी ह्याच्याबरोबर खाऊ शकता, मस्त लागते. तर ही नक्की आता बनवा आणि मला कळवा तुम्हाला आवडली की नाही ते. अशाच रुचकर रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.